नमस्कार, मी संदेश अशोक बोराडे. सर्वप्रथम तर 14व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024 यातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार. माझी शॉर्ट फिल्म खंड्या थोडक्यात एक मोठी गोष्ट ही एक छोटी गोष्ट घेऊन मी पहिल्यांदाच तुमच्या सर्वांच्या समोर येत आहोत. गोष्ट लिहिण्याचं मला प्रेरणा म्हणा तर डायरेक्ट त्या मुलांकडूनच आलेलं आहे जी आश्रमशाळेत राहतात. बदलापूर ठिकाणी ही मुलं राहतात एका शाळेमध्ये, आणि ही अशी मुलं आहेत ज्यांना एकतर आई आहे किंवा वडील आहे किंवा कोणी नाही, आणि त्यांचं दिवसभर पूर्ण त्यांचा दिनक्रमांक शाळेत जातो. म्हणून या शाळेला नुसती शाळा नाही, आश्रमशाळा म्हणतात. त्यांना मुलांचं राहणं खाणं पिणं त्या शाळेतच होतं, त्या आश्रमातच होतं. तर मला असं वाटलं की ह्या मुलांसाठी त्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे, स्वतःचं डोक्यावर छत नाही आहे, अशा मुलांसाठी एक कथा लिहावी आणि म्हणून ही कथा मी लिहिली आहे. कथा तर तयार होतीच आपल्याकडे, पण मेन मुद्दा होता फायनान्स उभं करायचं आणि एक टेक्निशियल टीम, एक ह्युमन एफर्ट्स अशी टीम तयार करायची. तर मी पहिलीच फिल्म त्याच्यामुळे, आणि मी स्वतः एक कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो गेले 15 वर्ष, तर माझा ऑडियन्स म्हणजे माझे कलिग्स, माझे मित्रमैत्रिणी. तर मी त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करायला लागलो आणि त्यांना बोलायला लागलो की यार माझ्याकडे कथा आहे, ऐकशील का तू? तर ते बोलले अरे का नाही ऐकव ना. आणि मग मी त्यांना कथा ऐकवली आणि त्यांना ती इतकी आवडली तर ते बोलले यार मस्त आहे यार, तू नक्की कर. पण बोललो अरे पैसे का क्या? तर ते बोलले अरे यार लाखभर रुपयासाठी आपली स्वप्न सोडू नकोस, कर बिंदास आम्ही आहोत. आणि त्यांचं हे बोलणं मला खूप असं टच झालं. म्हणलो यार आम्ही आहोत, एक बळ मिळालं. आणि ते बोले की चला आपण ह्याला फोन करूया, त्याला फोन करूया, तू एक काम करतो त्यांना जाऊन भेटते, तुला हेल्प करतील फिनॅन्ससाठी. असं मग मी एका साईडला एक टीम तयार करत होतो जी आपल्याला फिनॅन्शियल हेल्प करेल. पण एक मित्र बोलला यार मी तुला पैसे नाही देऊ शकत, पण माझा एक कॉन्टॅक्ट आहे जे फिल्म्स बनवतात, तू त्यांना जाऊन भेट. दॅट्स ग्रेट, कारण का आपला अनुभव नसेल तर आपल्याला अशीच लोक मदत करतात आणि एक हेतू चांगला हवा आपला. आणि मग त्या हेतूने मी त्या मित्राला भेटायला गेलो, त्याला कथा ऐकवली, त्यालाही आवडली. तो बोला की यार चलेगा करेंगे हम लोग, मस्त करेंगे, पण मला अजून काही टीम लागणार आहे टेक्निशियन्स. तर मी एक 2-3 माझ्या मित्रांना विचारतो, ते तयार होतात का बघतो आणि तुला कळवतो. म्हणून यार डोंट वरी, टेक युअर टाईम. आणि असं सायमल्टेनियसली हळूहळू एका साईडला टेक्निशियन टीम तयार होते, एका साईडला फिनॅन्स टीम तयार होते, आणि आम्ही सगळे सुरळीतपणे एक छान एक सुंदर माळ तयार झाली एक शॉर्ट फिल्म करण्यासाठी. ही कथा प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी कथा आहे, म्हणजे याचा विषय खूप युनिव्हर्सल आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत एक लहान मूल दडलं आहे, आणि मला असं वाटते की या कथेने आपल्या आतला जो लहान मुलगा एक दडला आहे तो नक्कीच बाहेर येईल अशी मी आशा करतो. फिल्म जशी मी विजन केली होती, मला असं वाटते आर्टिस्ट, टेक्निशियन्स, कॅमेरामॅन, सिनेमाटोग्राफर ह्यांच्यामुळे ती फिल्म एका वेगळ्याच लेवलला गेली. चॅलेंजेस असे खूप आलेत, कारण का आम्ही एप्रिल महिन्यात ती फिल्म शूट केली 2023 खूप ऊन होतं, प्रचंड ऊन होतं, आणि आमच्याकडे मॉनिटर नव्हता. त्याच्यामुळे काय झालं, आम्ही ज्या DSLR कॅमेऱ्यामध्ये शूट करत होतो त्याची स्क्रीन फार छोटी होती, आणि त्यामुळे आम्ही शॉर्ट टेक झाल्यानंतर आम्ही त्या छोट्या स्क्रीनमध्ये बघायचो. अरे ओके चला छान वाटतंय, चला पुढचा सीन करूया, असं आम्ही दिवसभर शूट केलं. आणि बोललो की चला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, खूप छान शूट झालं, मस्त झालं, सगळ्यांना बाय केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही एडिट टेबलवरती जाऊन जे शूट केलं ते पाहिलं आणि आम्हाला जाणवलं की त्या आर्टिस्टचा माईक दिसत होता. आणि सगळेजण बोल एकमेकांकडे बघायला लागले, अरे आता काय करायचं, त्यांना माईक स्पष्टपणे दिसतोय आणि कलर करेक्शनमध्ये तो काढता येणार नव्हता, तो भरपूर फ्रेम्समध्ये तो माईक दिसत होता. आणि मग काय, पुन्हा सगळ्यांना फोन करून एक नवीन तारीख, नवीन दिवस, नवीन उमेद, नवीन आशा, नवीन स्वप्न घेऊन आम्ही पुन्हा भेटलो आणि पुन्हा सगळं जे शूट केलं होतं ते रिशूट केलं आणि आमचं फिल्म ती कम्प्लीट केली. जग खूप संकुचित होत चाललं आहे आणि त्याचसोबत आपले आचार विचारही संकुचित होत चालले आहेत. म्हणजे आपण मोठे होतो, स्वप्नही मोठे पाहतो, पण त्याचसोबत आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर अशा गोष्टींना दुर्लक्ष करू नये ही गोष्ट सांगणारी कथा आहे. तर मन मुरात जगूया आणि माणुसकीने वागूया हे सांगणारी कथा आहे खंड्या थोडक्यात एक मोठी गोष्ट. तर 14 दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये आमची फिल्म नॉमिनेट झाली आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहेच आणि अजूनही या स्पर्धेत आम्ही पुढे पुढे जाऊ याची अपेक्षासुद्धा आहे. आय होप आमची ही फिल्म, छोटी फिल्म, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच.